तर आम्ही निघालेलो साताऱ्याला, कारण साताऱ्याला होतं मावस भावाचं लग्न. सकाळी आवरून मस्तपैकी कार काढली आणि निघालो. निघाल्यानंतर केनी टोल नाक्याच्या पुढे आम्हाला चेकिंग होती म्हणून थांबवलं. 1.5 तासाच्या प्रवासानंतर साताऱ्याचंही दिसलं. मग आम्ही हॉटेल स्वादमध्ये मिसळ खाण्याचं थांबलो. मग तिथून नाश्ता करून आम्ही घरला डायरेक्ट तिथे पोहोचलो साताऱ्यामध्ये. मग तिथे पोहोचल्यानंतर जरासं आवडला नाश्ता केला आणि मग थोड्या वेळात 1 तासाभरात तिथे कार्यक्रम चालू झाला. घरातला कार्यक्रम आवडल्यानंतर मग आम्ही सामान शिफ्ट करण्यासाठी लागलो. सामान शिफ्ट करून मी पाहुण्यानं घेऊन वॅगनर घेऊन निघालो तिथं. घाट रस्ता होता पण अर्धा तास लागला. घर आरामात मस्तपैकी तिथे पोहोचलो. आम्हाला जिथे रूम मिळाल त्याचं नाव होतं ड्रीमलँड रिसॉर्ट. व्ह्यू एकदम मस्त होता तिथे. रूमवर आमच्या फॅमिलीचं आवडल्यानंतर आम्ही निघालो तिथं. एंगेजमेंट नंतर जेवण वाढायला मी आणि माझे भाऊ उभारलेलो. मग सगळे पाहुणे जेवून गेल्यानंतर मी आणि आमचे भाऊ बसलो जेवायला. दुसरा कार्यक्रम होता रात्री ते संगीत. संगीतमध्ये दादा आणि वहिनींची एंट्री झाली आणि मग संगीतचा कार्यक्रम चालू झाला. संगीत झाल्यानंतर भाऊ आणि मी थमकन गेलो, म्हणजे सगळे तसे पाहुणे गेले आणि चेंज करून आले कारण हळदी खेळायची होत्या. उन्हामुळे जे टॅन आलं ते हळदीमुळं गायब झालं आणि मी जरासं गोरा दिसलो. मग हळदी झाल्यानंतर तिथून निघालो रूम. रात्रीचं मस्तपैकी चालत चाललेलो रूमवर. या वॉकचा पार्ट 2 लगेच येईल. तोपर्यंत पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.